इगतपुरी तालुक्यातील मोगरे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी तालुका अध्यक्ष प्रताप विठ्ठल जाखेर यांची निवड झाली असून केवळ पदासाठी काम न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील जनता तरुण युवकांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गोरगरिबांच्या समस्या तसेच त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत. यावेळी मतदार बंधू आणि भगिनींचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी प्रताप विठ्ठल जाखेरे मोगरी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाला उभा होतो आणि खऱ्या अर्थानं मला माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींनी, माझ्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी मला एक विश्वास दिला आणि मला निवडून आणले. आणि आता त्या जनतेसाठी, त्या सर्वांसाठी जो मी ध्येय घेतला होता त्या पद्धतीने मी चालेल. गावाचा सर्वांगीण विकास आम्ही सर्व आमच्या टीमनी एकजुटीने करू आणि खऱ्या अर्थानं गावकऱ्यांनी या ग्रामपंचायतीत जो नवीन कौल दिला आहे, जो तरुणांच्या हाती सत्ता दिली, जो एक नवीन पर्व चालू केला आहे, तो नवीन पर्व खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टीने नेईल हे मी सर्व मतदार राजाला आणि तमाम जनतेला ही ग्वाही देतो. माझ्या महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे इगतपुरी तालुक्याचे तालुका अध्यक्ष सत्यभाऊ जाखेरे यांची मोगरे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी मोगरे गावच्या सर्व लोकांनी दणदणीत विजय मिळवून दिलेला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र सेनेच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.